नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सरकारी योजना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यात ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा नुकसान झालेल्या सतरा जिल्ह्यातील बाधित एक लाख एक्कावन्न हजार पाचशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर वितरित केली जाणार आहे त्यासाठी शासनाने एकशे छत्तीस कोटी एकसष्ट लाख इतका निधी देखील मंजूर केला आहे तर ही नुकसान भरपाई कोणत्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार त्याची यादी सविस्तररित्या आपण पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे की नाही ते नक्की पहा तसेच मागील व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरणा संदर्भातील यादी पाहिली होती तोही व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या तर आता आपण जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नुकसान भरपाई वितरणा संदर्भातील शासन निर्णय व त्याची यादी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग पाहूया शासन निर्णय जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतपिकाच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकशे छत्तीस कोटी एकसष्ट लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे ही ये नुकसान भरपाई वितरणासंदर्भातील जिल्हाविह्य यादी येथे देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता विभाग बाधित क्षेत्र बाधित शेतकरी संख्या निधी शेतजमिनीचे नुकसान झालेले बाधित क्षेत्र आणि निधी प्रथम मित्रांनो नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील चार बाधित शेतकऱ्यांसाठी सहा हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजूर केला आहे धुळे जिल्ह्यातील तीनशे थी एक बावीस शेतकऱ्यांसाठी छत्तीस लाख अडुतीस हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे चाळीस लाख पंचेचाळीस हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील आठ हजार आठशे अडुतीस शेतकऱ्यांसाठी पाचशे चौऱ्याण्णव लाख सत्याहत्तर हजार इतका निधी मंजूर केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील चारशे साठ बाधित शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस लाख सहासष्ट हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो नाशिक विभागातील शेतजमिनीचे नुकसान काही झालेले नाही यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील आठ हजार सातशे तेवीस हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे आणि त्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौतीस हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच लातूर जिल्ह्यातील दोनशे एकोणचाळीस हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी साठ लाख बेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातील एक हजार चारशे पंच्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी एकशे पस्तीस लाख सहासष्ट हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आणि एकोणचाळीस हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अठरा लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास मंजूर केला आहे यानंतर वर्धा जिल्ह्यातील एकोणीस हजार दोनशे सत्याहत्तर बाधित शेतकऱ्यांसाठी एक कोटी तीस लाख बत्तीस हजार इतका निधी मंजूर केला आहे तर एकशे तीस हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी सत्तर लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस बादी शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठ्याण्णव लाख सत्याहत्तर हजार इतका निधी मंजूर केला आहे गोंदिया जिल्ह्यातील एक बादी शेतकऱ्यासाठी आठ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार नऊशे चौदा बाधित शेतकऱ्यांसाठी चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख वीस हजार इतका निधी मंजूर केला आहे तर एक हजार तीनशे अकरा हेक्टर बाधित शेती क्षेत्रासाठी आठशे अठ्ठेचाळीस लाख इतका निधी मंजूर केला आहे गडचिरोली जिल्ह्यातील नऊ हजार छप्पन बाधित शेतकऱ्यांसाठी पाचशे पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी मंजूर केला आहे तर बावन हेक्टर बाधित शेती जमिनीसाठी एकोणतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी नुकसान भरपाई वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तसेच नागपूर याच विभागातील वीस दहा दोन हजार तेवीसच्या प्रस्तावानुसार आणखी दोनशे एकोणसत्तर बाधित शेतकऱ्यांसाठी सोळा लाख पंच्याहत्तर हजार इतका निधी मंजूर केला आहे तसेच सव्वीस दहा दोन हजार तेवीसच्या च्या प्रस्तावानुसार नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी ती, तीनशे नव्वद लाख पंचावन्न हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तसेच नागपूर विभागाच्या चोवीस अकरा दोन हजार तेवीसच्या च्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील तीनशे पाच बाधित शेतकऱ्यांसाठी यानंतर इतका निधी मंजुरी देण्यात आली आहे कोकण विभागातील पालघर एकशे छत्तीस शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील चोवीस हजार नव्याण्णव बादी शेतकऱ्यांसाठी आठशे सत्तेचाळीस लाख चौदा हजार इतका निधी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार एकशे अठ्ठावीस बादी शेतकऱ्यांसाठी तेवीस लाख पाच हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन हजार दोनशे चार बादित शेतकऱ्यांसाठी एकतीस लाख पस्तीस हजार इतका निधी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजूर केला आहे अशा प्रकारे मित्रांनो सतरा जिल्ह्यातील एक लाख एक्वन्न हजार पाचशे त्र्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार इतका निधी मंजूर केला आहे तर दहा हजार चारशे शहाण्णव हेक्टर बाधित शेत जमिनीसाठी एक्कावन कोटी सोळा लाख आठ हजार इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो लवकरात लवकर ही नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तुमच्या जिल्ह्यातील इतर बाधित शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले तरी तुमचे पैसे जमा होत नसतील तर त्या संदर्भातील माहिती सविस्तररित्या मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह